या प्रश्न माध्यमातून सुरू केलेला एक जनांदोलनाचा उपक्रम म्हणून गुरुकुल ही अकॅडमी. आदित्य मॅडम, तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की ही अकॅडमी आहे, ही शाळा नाहीये. शाळेत फक्त शिक्षण दिलं जातं. आम्हाला आनंद वाटतो की आम्ही त्याबरोबर सर्वांगानी सर्वार्थानी येणाऱ्या नवीन जीवनाकडे वाटचाल करताना आमचा मुलगा कुठे मागे पडणार नाही या भावनेतून मुलांना एक वेगळी जाणीव व्हावी की फक्त शालेय अभ्यास म्हणजे सगळं काही आहे अशातलं नाहीये. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे, त्याबरोबर येणाऱ्या नवीन संगणकीय युगामध्ये वावरण्यासाठी संधी असतील त्या संधींची माहिती असावी, या साऱ्यांचा विचार करून गुरुकुल अकॅडमीची सुरुवात झालेली आहे. आजच्या ह्या गुरुकुलच्या प्रांगणात जमलेले माझ्या सर्व गुरुकुलचे छोटे छोटे तारे तारका, त्यांचे पालक, आज मी काय फार वेळ घेणार नाही, कारण हा कार्यक्रम असा असतो की आपण उत्सव म्हणतो, या उत्सवात आपल्या मुलांनी वर्षभरात काय केलं कसं केलं याची माहिती आपल्याला मिळावी, एकदा तरी आपल्याबरोबर थोडंसं मनोगत द्यावं, ह्याकरता आपण इथे येऊन आपल्याशी थोडंसं एक प्रकारचा आपुलकीचा आदर आपल्या पुढे व्यक्त करण्यासाठी मी इथे येतो. कारण गुरुकुल ही संकल्पना जी काही आहे ती केवळ आपल्यामुळेच पुढे चाललेली आहे. आपण जो विश्वास दाखवत आहे तोच विश्वास पुढे राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आज दोन तारका इथे आलेले आहेत, एक आदिती जी आहेत, आणि आदिती म्हणजे त्यांनी लहान मुलांच्या मानसशास्त्राचा अभ्यासही केलेला आहे. मी सहज मनोज जोशी आमचे मित्र आहेत त्यांना म्हटलं की आमच्या शाळेला असा एखादा पाहुणा दे की जो पाहुणा शाळेच्या मुलांना नक्की काहीतरी शिकवेल, काहीतरी सांगून जाईल. त्यांनी एक मिनिटात आदिती तुमचं नाव घेतलं, म्हणजे केवळ रमा म्हणून नव्हे तर एक उत्कृष्ट ज्यांच्याजवळ कला ज्यांच्याजवळ आपला अभिनय आहे अशा अभिनय सम्राट म्हटलं तरी हरकत नाही अशा आपण आलेले आहात. मी तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यात सुयश चिंतितो गुरुकुलच्या आमच्या सर्व कुटुंबियांतर्फे. दुसऱ्या आपल्या तारका आहेत, सायंटिस्ट आहेत, ज्यांचं भाषण मी आपका ऐकलं, त्यांचं म्हणणं आहे की मुलांमध्ये आपण ज्या स्पर्धा रुजवतोय त्या स्पर्धा योग्य का अयोग्य, प्रश्न खरा आहे, पण स्पर्धा एवढ्या करता अपयश झाल्यानंतर अपयशाची खंत मनात राहू नये, अपयश झाल्यानंतर पुन्हा विजयाकडे घोडदौड करायची एक ऊर्जा एक उर्मी मनात यावी म्हणून स्पर्धा असावी. ह्या स्पर्धेतून केवळ अपयशाचाच विचार करायचा नाही तर आपण कुठेतरी प्रयत्न केले ह्या प्रयत्नातून पुढच्या वेळेला यश येईल ह्या दृष्टिकोनातून आपली ही स्पर्धा आहे. गुरुकुल उत्सवाच्या माध्यमातून शाळेच्या सर्व आमचे शिक्षक आहेत, शिक्षिका आहेत, आमचे सागर सर आहेत, आमच्या मुख्याध्यापिका आहेत, वासंती मॅडम आहेत, मी साड्यांची नावं घेत नाही, अगदी आमच्या शाळेच्या बसच्या क्लिनर पासून शाळेच्या बसच्या ड्रायव्हर पासून ते सारे जण ज्या आपुलकीने आमचे शिक्षक संगीत शिक्षक आहेत, आमचे संगीत शिकवणारे शिक्षक असतील, त्यानंतर तबला वादक सर असतील, या साऱ्यांनी ज्या आपुलकीने ज्या निष्ठेने हा आम्ही एक प्रयत्न केलेला आहे. आम्ही फक्त धार्या निमित्त मात्र आहोत, पण आपण सारे ज्या पद्धतीने ह्या गुरुकुलचे सारे शिक्षक वृंद आहे ते ज्या पद्धतीने आपल्या मुलांची काळजी घेत आहे, मला असं वाटतं निश्चितपणे येणाऱ्या काळात आपली मुलं कुठेही मागे पडणार नाहीत याबद्दल पालकांनी विश्वास ठेवायला हरकत नाही. नवीन नवीन काहीतरी द्यायचं, महाडमध्ये काहीतरी नवीन सुरू करायचं या माध्यमातूनच हिरवळने अनेक उपक्रम केलेत. केवळ त्याच त्याच गोष्टी करून किंवा त्याच त्याच गोष्टींवर परत परत करून त्यात थांबायचं नाही तर नवीन जे काही लोकांना मिळेल मुलांना मिळेल या दृष्टिकोनातून अनेक उपक्रम आपल्याला सुरू करायचे आहेत. या निमित्तानं मी धार्या मॅडम तुम्हाला सांगू इच्छितो की ह्याच दिवशी पुढच्या वर्षीपासून कॉलेज ऑफ आयआयटीचं देखील असंच एक संमेलन ठेवा, ज्यात मुलांना मोठ्या मुलांबरोबर लहान मुलांना देखील त्यांचा संध्याकाळच्या वेळेला आपण ह्या शाळेचं ठेवलं तर रात्रीच्या वेळेला आपल्याला कॉलेज ऑफ आयआयटीचं ठेवता येईल. आणि ह्या महाडमधून बाहेर पडताना आपला मुलगा सर्वांगीण कसा काय तयार होईल या संदर्भातली काळजी शाळेकडून घेतलेली जाते. या शाळेची सुरुवात, तसं माझं साहित्य सांस्कृतिक आणि कलाक्षेत्रात बरेचसे मित्र आहेत, मॅडम पहिली दोनच विद्यार्थी होते, त्यांनी विक्रम गोखलेंनी सुरुवात करून दिली होती, त्यानंतर सुधीर जोशी साहेब आले होते, त्यांनी मुलांचं कौतुक केलं होतं, आपण आलाय. आज मला आनंद वाटतोय की ह्या मंचावर महाडच्या
ज्या नगरपालिकेचे बहुतांशी नगरसेवक इथे आलेले आहेत, आपण पालक मंडळींच्या बरेचसे पालक आहेत, आजी आहेत, आजोबा आहेत, यांचे आशीर्वाद या संस्थेच्या मागे राहावेत. आपण हा सांस्कृतिक महोत्सव एका वेगळ्या पद्धतीने मुलांना काहीतरी एक वेगळा उपक्रम देऊन पुढच्या वर्षीपासून अजून चांगला कसा होईल अशी मी प्रयत्नशील राहू असं मी आपल्या सगळ्यांना आश्वासन देतो. आदिती मॅडम आता आपण आलेले आहात, आदिती मॅडम आहेत आणि आमच्या ओसवाल मॅडम आहेत. गुरुकुलमध्ये आलेला पाहुणा हा गुरुकुलचा सदस्य होऊन जातो. तुम्हाला केवळ इथे येऊन या ठिकाणी खरं तर आपल्याला रिटेक द्यायला लागत नसतील, पण आज सारखं उठून रिटेक द्यायला लागत होते. तुम्हाला केवळ येऊन इथं बक्षीसच देणार नाही तर यापुढे येऊन आमच्या मुलांना मार्गदर्शन देखील करावं लागेल. गुरुकुलने शब्द दिला होता की आपल्या शाळेतल्या मुलांचा अल्बम बनू. मला सांगायला आनंद वाटतो की आमचे मित्र पित्रे आहेत, आमचे मित्र प्रदीप शेठ आहेत, असे काही कारणामुळे नाही आहेत, यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने गुरुकुलच्या मुलांची लवकरच एक व्हिडिओ सीडी आपण मार्केटमध्ये आणणार आहोत. ह्या पद्धतीचे उपक्रम करताना तुम्हाला पाहुणा म्हणून आणण्यासाठी आमच्यामध्ये स्वार्थ आहे की आमच्या पालकांना कळावं की चांगल्या गोष्टी मुलांपुढे नेताना यांना कायमस्वरूपी आपल्या गुरुकुलचं मेंबर आपण करून घेतलेलं आहे हे सांगण्याकरता तुम्हाला आज इथे बोलवलेलं आहे. माझ्या सर्व सहकाऱ्यांना, मित्रांना जे या खंबीरपणे ह्या उपक्रमात माझ्याबरोबर आहेत, त्या सगळ्यांच्या पाठबळावर आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादावर अशीच वाटचाल चालू राहावी यासाठी मी आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. मुलांना, लहान मुलांना त्यांच्या भवितव्यासाठी, त्यांच्या बाह्य आयुष्यात येणाऱ्या अनेक गोष्टींसाठी आपण त्यांना कशा पद्धतीने चांगले चांगले उपक्रम देऊ शकू या पद्धतीचा जास्तीत जास्त विचार गुरु